Students, now let us see what are the problems when we are using the thermal power plant. Now, first problem, air pollution due to the burning of coal. कोळसा जळल्यानंतर हवेचं पोल्युशन होतं. Burning of coal results in the emission of gases like carbon dioxide, sulfur oxide and nitrogen oxide which are harmful to the health. कोळसा जळल्यानंतर काही गॅसेस बाहेर पडतात ते आपल्या शरीराला हानिकारक आहेत. ते कोणते कोणते? तर कार्बन डायऑक्साइड, सल्फर ऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड. सेकंड पॉइंट, अलॉंग विथ द एमिशन ऑफ गॅसेस ड्यू टू द बर्निंग ऑफ कोल, सूट पार्टिकल्स आर ऑल्सो रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट. बारीक बारीक असे काळ्या कलरचे सूटचे पार्टिकल्ससुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये निर्माण होतात किंवा फेकले जातात जेव्हा कोळसा जळतो तेव्हा. दिस मे कॉज सिरियस हेल्थ प्रॉब्लेम रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. त्यामुळे आपल्या श्वासनश्वास क्रियेला प्रॉब्लेम होऊ शकतो. तिसरा पॉइंट, द रिव्हर्स ऑफ फ्युएल यूज इन दिस मेथड, कोल्स आर लिमिटेड. कोळसा हा लिमिटेशनमध्ये आहे. देअरफोर इन फ्युचर देअर विल बी द लिमिटेशन्स ऑन द अवेबिलिटी ऑफ अ कोल. त्यामुळे फ्युचरमध्ये काय होऊ शकतं? तर आपल्याला कोळसा मिळणं अशक्य होऊ शकतं. तर त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, ते आहे पॉवर प्लांट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी.